रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा झाली. यात आधी आमचा देश सोडा अशी भूमिका युक्रेननं घेतली आहे, तर रशियासोबतच्या चर्चेत युक्रेनची भूमिकाही ठाम आहे. बेलारूसमध्ये युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. या चर्चेअंती आधी आमचा देश सोडा या भूमिकेवर युक्रेन ठाम आहे. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, युक्रेनच्या या भूमिकेमुळे युद्ध लांबेल का? मला असं वाटतं की ही जी चर्चा होती हे चर्चेचं एक प्रकारचं नाटकच होतं. या चर्चेतनं काहीही निष्पन्न होणार नाही याची पूर्ण कल्पना होती. याचं कारण असं आहे की रशिया आपल्या मागण्यांवरती ठाम आहे, युक्रेनही आपल्या मागण्यांवरती ठाम आहे. रशियाची पहिली मागणी होती चर्चेसाठीची जी पूर्वअट होती की पहिले झेलेन्स्कीनी म्हणजे युक्रेननी शरणागती पत्करावी, त्यासाठी झेलेन्स्की अजिबात तयार नव्हते. झेलेन्स्कीची मागणी होती की रशियाने सैन्य युक्रेनमधनं बाहेर काढावं, त्यासाठी रशिया तयार नव्हता. त्यामुळे ह्या दोघांच्याही मागण्या या मागण्यांवर दोघे अडून बसले होते. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव हा मोठ्या प्रमाणावरती वाढत होता. विशेष म्हणजे अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांकडनं व्लादिमीर पुतीनला हिटलर ठरवलं जात होतं आणि त्याच्यामुळे तिसरं महायुद्ध घडू शकतं अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जात होतं. त्यामुळे आपण देखील चर्चेला तयार आहोत, आपण देखील वाटाघाटींना तयार आहोत, राजन्यायाचा मार्ग मोकळा आहे असं म्हणून व्लादिमीर पुतीन यांचं शिष्टमंडळ या चर्चेसाठी गेलं होतं. मात्र याच्याचं निष्पन्न यासाठी काही होणार नव्हतं की दोघंही आपल्या मागण्यांवरती ठाम असल्यामुळे येत्या काळामध्ये हे युद्ध काही काळ का विना पुढे चालूच राहणार आहे. शैलेंद्रजी, या चर्चेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला नेमका काय संदेश गेला आहे? या चर्चेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला हा संदेश गेलेला आहे की हा प्रश्न सध्या तरी चर्चेच्या माध्यमातून सुटेल असं वाटत नाहीये. जोपर्यंत व्लादिमीर पुतीन आपलं जे उद्दिष्ट आहे की युक्रेनमध्ये सत्तांतर घडून आणायचं आणि तिथं झेलेन्स्कीला काढून त्यांना एक रशिया पुरस्कृत सत्ताधीशीचं बसवायचं आहे आणि त्याचप्रमाणे युक्रेनकडनं रायटिंग मध्ये घ्यायचं आहे की ते नॅटो संघटना जॉईन करणार नाहीत, तोपर्यंत स्वतःहून रशिया इथनं माघारी जाईल असं वाटत नाही. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती पाहता हे युद्ध आणखी किती दिवस चालेल, काय शक्यता आहे? मला असं वाटतं की साधारणतः हे 3 ते 4 दिवसांमध्ये युक्रेनमध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे. एकदा हे सत्तांतर झाल्यानंतर कदाचित रशिया चर्चेसाठी तयार होईल, यामध्ये काही युरोपियन देश सुद्धा मध्यस्थी करतील आणि मग रशिया माघारीच्या मार्गावरती लागेल. परंतु रशिया पूर्ण सैन्य काढून घेणार नाही, काही सैन्य काही काळापुरतं का विना युक्रेनमध्ये ठेवेल. जी जी, नक्कीच. शैलेंद्रजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.